शेवाळे साहेब काम चांगले करा, पूर्वीच्या कामाच्या बाबतीत त्यांचा अनुभव चांगला नाही, आता लोकप्रतिनिधी बदललाय, अनेक वेळा ह्या कामाच्या बदल्यात तुम्हाला दुसरं काम करून पण देतो, याच कामामध्ये असं काही सांगण्यात सुद्धा आलं असेल, असं केल्यावर कामाचा दर्जा राहत नाही आणि हे शब्द लोकप्रतिनिधीसमोर ठेकेदार दबावाखाली काही बरळ किंवा काही सांगेल पण त्याच्यात काय खरं तथ्य असतं, दर्जा राखण्यासाठी काय काय करावं लागतं, एक इंजिनियर असल्यामुळं मला ते माहीत आहे. शेवटी लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार जर रस्त्याचे पार्टनर झाले तर रस्त्याची वाट लागल्याशिवाय राहत नाही आणि त्याचं उदाहरण हे रस्ता. तसं आपल्याला करायचं नाही इथून पुढं. ज्याला जी जी खुर्ची दिली त्या त्या खुर्चीचं जबाबदार पद्धतीचं भान ठेवून पुढे चालण्याची भूमिका ठेवली पाहिजे. ठेकेदार आहे ना, ठेकेदारनं त्याचं काम चांगलंच केलं पाहिजे. अधिकारी आहेत ना, जबाबदारीची खुर्ची त्यांनी काम चालू केली. लोकप्रतिनिधी आहेत ना, सरपंच आहेत ना, जिल्हा परिषद सदस्य आहेत ना, आमदार आहेत ना, त्यांनी काम चांगलं केलं पाहिजे. मी तर ह्या मताचा आहे, जो ज्या ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असेल तो त्याच्या घरी सक्षम पाहिजे, त्याचा व्यवसाय चांगला पाहिजे, तरच तो राजकारणामध्ये चांगल्या प्रकारचं विकासाचं काम चांगलं करून दाखवू शकतो, जसं विक्रमने दाखवलेलं आहे, हर्षल पण दाखवतो. जर एखादा काहीच नसेल आणि तो जर राजकारणामध्ये आला तो राजकारणाचा धंदा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण पुढं चालत असताना आपल्याला जी जबाबदारी दिली लोकप्रतिनिधी म्हणून, आपण ती चांगल्या पद्धतीने पार पाडतोय का नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी आता परवा आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. काय आहे प्रजासत्ताक दिन? प्रजासत्ताक दिनाला हे प्रजाची सत्ता त्या दिवशी स्थापन झाली, म्हणजे लोकशाही देश अधिकृतरित्या आपला स्थापन झाला तेव्हा तो प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. लोकशाही म्हणजे काय? या देशामध्ये कुणी कसं जगायचं आपल्या प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. येडगावातले लोक, कांदळीतले लोक, याच्यापेक्षा बाहेरचे कितीतरी लोक आपल्याकडे इथं आलेत, या रस्त्याला आलेत का नाही, आपली भावंड झालीत, या देशाने त्याला तो स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. पण जसं प्रत्येकाला जगायचं स्वातंत्र्य आहे तसं प्रत्येकाला जबाबदाऱ्या पण दिलेल्या आहेत आणि ज्याला ज्याला ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्यांनी ते जबाबदारी चोख पद्धतीने पार पाडल्या तरच आपला देश ह्या जगामध्ये एक नंबर झाल्याशिवाय राहणार नाही. देशाचं मी सांगू शकत नाही पण ज्या तालुक्याचं मी लोकप्रतिनिधी करतोय तिथल्या तरी सगळ्याच लोकांनी त्याच्या त्याच्या खुर्चीचं भान ठेवून जर पुढे चालण्याची प्रामाणिकपणे भूमिका ठेवली, जातीविरहित पक्षविरहित सगळ्याच गोष्टीविरहित जर पुढे चालण्याची भूमिका ठेवली तर हा आपला तालुका अत्यंत बलशाली आणि ताकदीने झाल्याशिवाय राहणार. शेवटी राजकारण आहे, सत्ता केंद्र आहे, ज्या पक्षावर आपण सातत्याने भांडत होतो हरिवंशी, तेच दोन पक्ष आता वरती एकत्र झाले. देवराम लांडे तिकडे भाषण करतो, जर उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेब जर एकत्र झाले असतील तर आपण तरी एकमेकाच्या कशाला भांड्या भांडायच्या, इथे त्याची भाषा झाली. म्हणून ते एकत्र झालेत, आपण एकत्र येऊन पुढे जात असताना आपल्या तालुक्याचं वैभव आणि भविष्यातलं जर कोणी प्राप्त करून दिलं असेल तर आधी शरदचंद्रजी पवार साहेब, यशवंतराव चव्हाण साहेब, आता अजितदादा पवार. म्हणून कोविड काळात सगळ्यात जास्त निधी पुणे जिल्हा, कोविड काळात महाराष्ट्रातल्या DPCC सगळ्यात एक नंबरचं बजेट पुणे जिल्हा, हे मेंबर आहे तिथं, महाराष्ट्रात कुठं तेवढं बजेट नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.